राजा नगर सहा चार गुणांचं मूल्यांकन आहे सहा चार पॉइंट शो केलेले आहेत लक्षात घ्या. बाहेर बघू नका प्लीज डिसिप्लिन सायलेन्स शांत बसा प्लीज. प्रतीक हॅलो सर्व प्रेक्षक क्रीडा शिक्षक कोच खेळाडू यांनी इकडे लक्ष द्या. या करून मी विनंती करतो विद्यापीठ विभागाच्या तर्फे आणि आयोजकांच्या तर्फे आणि एक विशेष गोष्ट लक्षात घ्या जिथे कोचची खुर्ची आहे तिथे फक्त कोचनेच बसून कोचिंग करावी आणि आपण जे प्रशंसक आहात आपण पब्लिकमध्ये या पब्लिकमध्ये तुम्ही बोला तुमचा अधिकार आहे तुम्ही तुमच्याकडलं पब्लिकमधून कोचिंग करू शकता परंतु कोचच्या खुर्ची जवळ कोणीही कोच व्यतिरिक्त कोचिंग करू नका. भगत ए भगत दोन्ही कोचच्या खुर्च्यांना इकडे अशान हा एक आता ही कुस्ती होते ही कुस्ती होते आणि संपलेल्या कुस्तीमध्ये ओमकार भोईर हा अंतिम फेरीमध्ये पोचलेला आहे. चला 92 किलोमध्ये दीपेश पाटील आणि जय वेहळे दीपेश पाटील भिवंडी कॉलेज रेड जय वेहळे गजानन पाटील ब्लू कॉस्ट्यूम सत्त्याण्णव. ही कुस्ती सुद्धा पाहण्यासारखी आहे डोळ्याचं पारण फिरणार आहे. दोन्ही कोच आले का तिथल्या त्या कोच उठा तिकडनं इकडं खुर्ची इकडे ना पब्लिक मध्ये नको इकडे आहे ना खुर्चींची या साईडला. विजय तू कोचिंगला आहे ना तिथून खुर्ची काढ इकडे ना खुर्ची घेऊन या खुर्ची घेऊन या या जरा पुढे या हा बस चालेल. ब्लूचा कोच या इकडे बसा ना तुम्ही इकडे बसा ना खुर्ची राहू द्या ही खुर्ची आहे ना तुम्हाला ठेवलं ना इकडे ती व्या घ्या ना वीट घ्या यानंतर 97 किलो कुणाल पाटील वेदांत जाधव जय म्हात्रे आणि मोहित पाटील
ते चालू आहे. ही झाली कुणाल आणि वेदांत ही पुकार. हां मी बाथरूमला जाऊ नको जाऊ कुणाल आणि फायनल चालू आहे ना. फायनल चालू आहे ना. ओके सत्त्याण्णव किलो वजनी गट पुढील सेमी फायनल कुणाल पाटील रेड कॉस्ट्यूम वेदांत जाधव तयार करायचे. 97 किलो सेमी फायनल कुणाल पाटील वेदांत जाधव सत्त्याण्णव किलो दुसरा सेमी फायनल जय म्हात्रे आणि मोहित पाटील. फायनल चालू आहे ना. सेमी फायनल आहे ना. दीपेश आणि कोण आहे वेले जय एक एक सोनावणीच आहे सिद्धार्थ कॉलेज. BNN वेले GP पाटील सत्त्याण्णव किलो वजनी गटातील खेळाडू तयारीत राहतील कुणाल पाटील वेदांत जाधव. पहिला सेमी फायनल
दुसरा सेमी फाइनल जय मात्रे मोहित पाटील तयार राहायचे पहलवान पण आता त्यांना माहिती नाही कुठले कुठले आहे फाइनल आहे सेमी फाइनल ते एवढेच आहे ते आता इथलं लिहिलं मला माहिती नाही ना सर सत्यानं सेमी फाइनल बाकी आहेत ना फाइनल आहेत नंतर दोन सेमी फाइनल दोनच आहेत सेमी फाइनल आता ही झाल्यानंतर एक दोनच सेमी फाइनल आहेत ना ही झाल्यानंतर आणि हेच आहे नंतर फायनलच आहेत ना सर ए आविष्कार नाव घ्यायची पाळी नका येऊ द्या मला विद्यापीठाचा आपला स्पोर्ट डायरेक्टर आहे विद्यापीठाचा संपूर्ण ते हा कार्यक्रम लाईव्ह पाहतात लक्षात घ्या कुस्ती बाहेर गेलेली आत घ्या पंचानी विसर वाजवलेली आहे अटीतटीची लढत कशाला म्हणतात ही कुस्ती आहे लक्षात घ्या या दोन्ही खेळाडूंचं वजन 92 किलोच्या आतमध्ये आहे आणि दीपेश पाटील रेड हा खेळाडू भिवंडी कॉलेजचा आहे कुस्ती चितपट झाली पण ती बाहेर आहे झोनच्या बाहेर गेली चला गुण मिळालेले आहेत गुण दिलेले आहेत दहा वेळा का पॉईंट शो तुम्ही मोजा ना
किती वेळ बघे आणि वेळ संपलेली आहे. वेळ कोणाची वाट पाहत नसतं आणि संपलेल्या निर्धारित वेळेमध्ये जय उभारा जय उभारा. चांगला लढलेला आहे टाळ्या वाजवाजेसाठी पण विजय झालेला आहे दीपेश पाटील भिवंडी महाविद्यालय अंतिम फेरीमध्ये पोहोचलेला आहे. चला 97 किलो 5 ची सुद्धा कसरत या कुस्तीमध्ये लागलेली आहे. कुणाल गजानन पाटील महाविद्यालय विरुद्ध वेदांत जाधव आत्मा मलिक. मानसी आणि श्रुती तयार राह, दोन कुस्त्यानंतर आपली कुस्ती होणार आहे. कुणाल पाटील 97 किलो कुणाल पाटील आणि वेदांत जाधव. आणि संपलेल्या कुस्तीमध्ये कुणाल ना कुणाल हातभार कर कुणाल पाटील रेस काश्यूम विजय झालेले आहेत आणि अंतिम फेरीत पोहोचलेले आहेत. जय म्हात्रे आणि मोहित पाटील झाला. कुस्ती हा मोहित ब्लू मोहित आहे. जय रेड आहे. प्रेक्षकांची आणि पाहुण्यांच्या माहितीसाठी दोन्ही खेळाडू रोज एकत्र प्रॅक्टिस करतात सराव करतात आणि एकाच गावचे आहेत. जोरदार टाळ्या वाजवा. एकाच तालमीतले एकाच गावचे एकत्र सराव करणारे आहेत. मुली तयार आहेत ना. मानसी श्रुती हातवर करा कुठे असतील. हा या जवळ येऊन रा. अमृता भाकरे
आणि निधी पाटील आपण पण तयार राहा. हात वर करा कुठे आहेत. ओके बसून नका राहा, अंग हलवत राहा. ए आराम खुर्चीचं काम नाही, हा कुस्तीचा खेळ आहे. याच्याकरता आपण सतत तत्पर राहिलं पाहिजे. निकाल सांग. आणि संपलेल्या कुस्तीमध्ये मोहित पाटील बिर्ला हे अंतिम फेरीमध्ये पोहोचलेले आहेत. हो पुकारले. चला दोन्ही मुली आतमध्ये या. मानसी आणि श्रुती आणि पंच सरपंच प्रज्वलदीप ढोणे. एक मिनिट प्रज्वलदीप ढोणे मध्ये चला. अरे ते हाताला धरू नको. मी आणि सकाळपासून आपली पंचाची भूमिका करणारे आमचे मार्गदर्शक पंडितराज ढोणे साहेब यांचे चिरंजीव प्रज्वलदीप ढोणे यांचा आज जन्मदिवस आहे, वाढदिवस आहे. आणि त्या निमित्ताने विद्यापीठ कुस्ती समितीचे सेक्रेटरी आमचे चंद्रकांतजी म्हात्रे साहेब आणि या कॉलेजचे क्रीडा शिक्षक दिनेश थळे यांच्या शुभ हस्ते त्याचा वाढदिवस साजरा होत आहे. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू प्रज्वलदीप. जोरदार टाळे वाजवा. आणि कुस्त्या संपल्यानंतर सर्व पैलवानांना प्रज्वलदीप ढोळे यांच्याकडनं पार्टी मिळणार आहे, लक्षात घ्या. नाही चला. मानसी मानसी आतवरकर मानसी घरत गोवेली कॉलेज आणि श्रुती गायकर बिर्ला कॉलेज. सगळ्या फायनल आणि दोन सेमी फायनल किती झाल्या? 12. आणि संपलेल्या कुस्तीमध्ये श्रुती गायकर बिर्ला कॉलेज या अंतिम फेरीमध्ये पोहोचले. चला अमृता भाकरे निधी पाटील. चला अमृता भाकरे हात वर करा. निधी पाटील निधी लवकर या.
निधि पाटिल के एल अग्रवाल के एम अग्रवाल कॉलेज रेडी करिश्मा चौधरी तैयार है का करिश्मा साक्षी फुलोरे साक्षी आतवरकर तैयार है ना वार्म अप करा शुरू करा कुस्ती वाह कुस्ती बाहर चालू कुस्ती नंतर आणखीन एक मुलींची फायनल होईल त्यानंतर 57 किलोच्या सेमी फायनल सॉरी 61 किलोच्या सेमी फायनल हर्ष कालन विरुद्ध मंथन पाटील गजानन पाटील महाविद्यालय ब्लू हो फायनल घेतली मी सगळ्या मुलींच्या फायनल झाली बासरची झाली नाही दोनच आहेत नाही पण ती तिसरी होती ना इथे बाबा झाली ना घ्यायची मेडल लगेच देऊ ना आपण इथे हो द्या ना झाल्या आणि संपलेल्या कुस्तीमध्ये रेड कॉस्ट्युम घातलेल्या अमृता भाकरे मुथा कॉलेज या अंतिम फेरीत पोचलेले आहेत चला करिश्मा हात भरकर चला आतमध्ये पटकन चाल हा उठा लवकर घाला साक्षी फुलोरे एक प्रेक्षणीय कुस्ती आपल्या समोर येत आहे वेट ग्रुप आहे 53 kg साक्षी फुलोरे मला वाटतं मदन गायकर सरांचं कॉलेज शिवले महाविद्यालय मुरबाड आणि त्यांच्या विरुद्ध खेळणार आहेत बिर्ला कॉलेजच्या करिश्मा चौधरी करिश्मा चल लवकर खेळाडूने वेळ वाया घालू नये वेळेचे महत्व जाणून घ्या निनाद बर्डे तैयार सिद्धार्थ कॉलेज रेड आणि मयूर केणी मुथा कॉलेज ब्लू निनाद बर्डे आपण फायनल साठी आहात तयारी राहायचंय आतापासून तुझं नाव पुकारतोय आणि 61 किलो ज्या कुस्त्यांना प्रारंभ होईल या चालू कुस्तीनंतर लक्षात घ्या सेमी फायनलच्या दोन कुस्त्या आहेत नंतर सर्व फायनल सुरू होतील याची नोंद घ्या बरोबर ना तयार आहे
करिश्मा पहिला फुगार करिश्मा एक आहे बरोबर आहे का आपल्याला पुकारा दिल्यापासून आपण पायामध्ये बूट घालून रेडी राहायला पाहिजे युद्धाची तयारी आपण आधीच केली पाहिजे ऐन वेळेला युद्धासाठी उतरलं म्हणजे आपला पराभव नक्की असं लक्षात घ्या हां आणि हिटलर आणि नेपोलियनचं उदाहरण आपण नेहमी ऐकलेलं आहे नेपोलियनचे सैनिक युद्धाला जेव्हा जायचे तेव्हा नेपोलियन घरामध्ये झोपलेला असायचा तरी पण युद्ध जिंकायचा तो पूर्ण तयारी करून त्याला पूर्ण शाश्वती असायची का आपला सैनिक कोणत्याही परिस्थितीत हरणार नाही आणि सुंदर डावपेच करण्याचा प्रयत्न बाहेरून बोलू नका झाले ही अंतिम लढत आहे आणि या लढतीमध्ये जो विजयी होईल तो पण आणि उपविजय होईल तो पण दोन्ही खेळाडू हे विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी पात्र ठरतील आणि पुन्हा नव्याने त्या ठिकाणी आपली शक्तियुक्ती पणाला लावून मुंबई विद्यापीठाचा चॅम्पियन होऊन ऑल इंडियासाठी त्याची निवड होणार आहे त्याकरता प्रयत्न करणार आहे सर्व विजयी आणि उपविजयी खेळाडूंसाठी मी श्रीराम पाटील तुम्हाला शुभेच्छा देणार आहे देतो आहे आणि संपलेल्या कुस्तीमध्ये साक्षी फुलोरे यांचा प्रथम क्रमांक आलेला आहे टाळ्या वाजवा की आणि करिश्मा चौधरी यांचा द्वितीय क्रमांक आलेला आहे चला 61 किलो वजन गटातील खेळाडूंनी पटकन चला
हर्ष कालन रेड एसएसटी कॉलेज आणि मंथन पाटील गजानन पाटील कॉलेज। पुढील जोडी तयार राहील भाविक सॉरी हर्ष पाटील यांचं नाव आहे सांगतो का हर्ष कालन आणि मंथन पाटील। हा आता 53 किलोचे ज्या मुली विजेते झाले त्यांनी स्टेजवर ताबडतोब मिळताना मेडल देणार आहेत। मेडल सेरेमनी सुरू होते 53 किलोचा। दोन्ही खेळाडू इकडे या स्टँडकडे या स्टेजच्या समोर। तुम्ही आता ती बघा तुम्ही मला काय सांगते याने नाव द्या ती पटकन इथे मुलींची डाव आणि प्रतिडावांची खैरात म्हणजे हर्ष कालन आणि राजू मंथन पाटील। त्रेपन्न किलोचे विद्यार्थी करिश्मा सेकंड स्नेहा थर्ड आणि गोल्ड साक्षी फुलोरे तिघी जला पटकन। मुलींची नाव बघा रे मुली जला पटकन। सूर्यराव सर मिरकुटे सर आणि शिंदे सर पिल्ले सर चला साक्षी एक नंबर सर। मदन गायकर सर पुढे स्नेहा आले आली फिफ्टी नाईन केजी प्रणाली भंडारी फर्स्ट आणि ठोंबरे अमृता ठोंबरे सेकंड दोघी मुलिया। आणि अटीतटीच्या कुस्तीमध्ये सेमीफायनलमध्ये विजेता होऊन फायनलमध्ये पोचलेला आहे रेड कॉस्च्युमचा हर्ष कालन एसएसटी कॉलेज। चला दुसरी सेमीफायनल भाविक कारभारी सॉरी हर्ष पाटील आणि रोशन धुले। निलेश एक मिनिट या ठिकाणी पंचांची सर्व व्यवस्था पाहणाऱ्या ह्या कॉलेजमधले आमच्या मावशी आहेत नंदा मावशी मनीषा मावशी शीतल मावशी आणि छाया मावशी
या चौघींच्या शुभ हस्ते कुस्ती लावायची. चौघींना विनंती आहे, या या नाव पकड त्याला पटकन, या 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 लवकर, चपला घालू नका, चपला नको घेऊ, नाही नाही त्याला जायचं घरी, अरे जाना घरी जायचं, त्याने लिहून दिले त्याचं मी काय करणार. सर्वांची त्याने चहा पाणी नाश्ता जेवण टाळ्या वाजवा की अन्नदाता सुखी भव अशा त्या चारी जणी आहेत. नंदाताई, मनीषाताई, शीतलताई, छाया ताई, मावशी नका बोलू बोलते ना. हा कुस्ती सुरू करा निलेश. बासठ किलो मध्ये वैष्णवी पाटील आणि पूजा राऊत, चला दोघी जणी आणि त्यांच्या सोबत वैष्णवीच्या आईनी पण यायचंय आणि वडिलांनी पण यायचंय, दिलीपने यायचंय. ए आपले कोच बरोबर करतायत काम, बाहेरून बोलू नका, त्यांना गोंधळात टाकू नका. श्रुती गायकर तयार राहतील आणि अमृता भाकरे तयार राहा फायनल साठी. श्रुती आणि अमृता दोघी तयार राहा, नाव पकडल्यावर मध्ये पटकन यायचं. किसन भैर एक मुलींची फायनलची स्कोरशीट बनव. स्मृती आणि अमृता फायनल 50. वैष्णवची आई कुठे गेली? ताई या. मेडल आणले आणले सरांचं नाव सांग. सूर्यराव सर आपल्या शुभ असते आणि त्यांच्या सोबत थळे सर आणखी कोणाचे असते बोला? स्नेहा मॅडम या वैष्णवीला सुवर्ण पदक प्रदान करतायत आणि फोटो सेशन साठी त्या वैष्णवीच्या आईला वर बोलवा. जोरदार टाळ्या वाजवा. वैष्णवीची आई पण आलेली आहे, स्नेहा मॅडम पण आहेत, आमचे सर पण आहेत. आणि संपलेल्या कुस्तीमध्ये रोशन धुळे ना कर्जत हा फायनलमध्ये पोहोचलेला आहे. हा घेतली घेतली, चला मुली 50 किलो वजन गट फायनल.
श्रुती गायकर बिरला रेड, अमृता भागरे ब्लू। बोगारे आली ना पन्नास किलो वजन गटातील अंतिम फेरीची कुस्ती आहे। दोन्ही खेळाडूंची निवड झालेली आहे, तरी सुद्धा प्रथम कोण द्वितीय कोण? श्रुती आणि अमृता बरोबर सर नाव आहेत। विभागीय स्पर्धेसाठी दोन्ही मुलींची निवड झालेली आहे। नऊ आणि दहा नोव्हेंबर रोजी सेकेटी कॉलेज पनवेल या ठिकाणी विभागीय स्पर्धा आहे। त्या ठिकाणी हे निवड झालेले खेळाडू आपल्या विभागाचं नेतृत्व त्या ठिकाणी करतील। गेले आठ दिवस सतत कुठे ना कुठे कुस्त्या सुरू आहेत आणि त्यामुळे आम्ही सतत व्यस्त आहे। आणि तुम्ही सकाळपासून पाहिलं असेल आपण सगळे या ठिकाणी उभे राहून काही बसून खुर्च्यामध्ये बसून आरामशीर कुस्त्या पाहतात। आमच्या स्टेजवरचे पाहुणे सुद्धा या ठिकाणी बसून कुस्त्यांचा आनंद लुटत आहेत। सर्व विद्यापीठाचे अधिकारी आलेले आहेत, क्रीडा अधिकारी आलेले आहेत, कालपासून सतत कार्यमग्न आहेत। चंद्रकांत म्हात्रे यांच्या आधिपत्याखाली ते काम करत आहेत। स्वस्त असा बसून कोणीच नाही। पा श्रीराम पाटील सकाळपासून या ठिकाणी उभं राहून कुस्त्यांचं निवेदन देत आहे। मला अनेक वेळा विनंती केली की सर तुम्ही बसून बोला बसून बोला, पण माझ्याकडून ज्या काही अपेक्षा होत्या निवेदनामधल्या त्या मी मुद्दाम या ठिकाणी केल्या नाही। त्याचं कारण असं आहे, धोकाच्या स्थितीमध्ये कुस्ती आहे। गळाबक गळाबक आणि संपलेल्या कुस्तीमध्ये अमृता भाकरे मुथा कॉलेज यांना सुवर्ण पदक मिळालेलं आहे या स्पर्धेमध्ये। आणि दोन्ही मुली इकडे लगेच तसेच इकडे लगेच इकडे बक्षीस गेलाय। आणि 57 किलोच्या अंतिम फेरीमध्ये लढण्यासाठी निनाद रेड आणि मयूर ब्ल्यू मुथा कॉलेज आपण मॅटवर यायचंय। आणि अनुजा ब्रह्मा मॅडम यांना विनंती आहे आपण या ठिकाणी मेडल सेरेमनीचा कार्यक्रम करण्यासाठी यायचं आहे। दीक्षिता मॅडम
ते काढले सर. याच्यामध्ये थर्ड पाडला असेल ना, दोन थर्ड आहेत. निधी पाटील मानसी घर दोघी या पटकन. निधी कम फास्ट. अनुष्का टेमघरे नाही ती आली नव्हती, पेपरला होती. अनुष्का टेमघरे आमच्या जयनाथ पाटीचे सर्व नाव पाठ असतो. दोन थर्ड आहेत ना. तिसरी थर्ड कोण आहे? मानसी घरात गेली असेल ती. तिचा प्रतिनिधी आहे कोणतरी कॉलेजमधला? हा चेंजिंग लागले. अनुजा ब्रह्मा मॅडम आणि दीक्षिता मॅडम यांच्या शुभ हस्ते सेरेमनी झाले. अनुजा आली का? त्या मुलीला बोला ना फोटोसाठी. एक वर नाही, तीन वर बी रा. टेमघरे ना. ओके सुवर्ण पदक. फोटो घ्या मॅडमच्या बरोबर. मॅडम मध्ये दीक्षिता मॅडम वरती या, वर या. ब्रह्मा मॅडम आपके लिए एक सुभाषित है. मंदिर की घंटी आरती की थाली, मंदिर की घंटी आरती की थाली, नदी किनारे सूरज की लाली. आज आई है इस मुथा कॉलेज में खुशियों की बहार. आज आई है इस मुथा कॉलेज में खुशियों की बहार. इस प्रतियोगिता में हम खेलेंगे बार बार. इस प्रतियोगिता में हम खेलेंगे बार बार. कभी तो होगी हमारी जीत, लेकिन कभी ना होगी हमारी हार. और महाबली सतपाल को हराने वाला महाराष्ट्र में एक ही निकला, हिंद केसरी हरिचंद्र बिराजदार. चला कुस्ती सुरू करा. फाइनलची कुस्ती आहे. सर्व फाइनल सुरू होत आहेत. फायनलची कुस्ती सुरू झालेली आहे. 57 किलो वजन गटामध्ये निनाद बडरे. मला द्या Thank you.
या ठिकाणी या कुस्ती स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आणि खेळाडूंना आशीर्वाद देण्याकरता आमच्या ठाणे जिल्हा तालीम संघाचे चॅम्पियन पहलवान, विद्यापीठ चॅम्पियन पहलवान, विद्यापीठ टीमचे एकेकाळचे कर्णधार बबन काळू पाटील उपस्थित आहेत. त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. बबन काळू पाटील, आपण उभे राहून जरा आपलं दर्शन द्या लोकांना. त्याचबरोबर मास कुस्ती सुवर्णपदक, नॅशनल सुवर्णपदक विजेता दामोदर भगत आहेत का इथे? दामोदर भगत या इकडे. मास रेसलिंगचे सुवर्णपदक विजेता दामोदर भगत, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत. त्यांचा या ठिकाणी सन्मान करावा असे मी विनंती करतोय माने सरांना. बबनदा वर या. आणि निकाल सांगा आताचा संपलेल्या कुस्तीमध्ये. निनाद बडरे यांचा प्रथम क्रमांक आलेला आहे आणि तिसरा नाही काढला ना, देऊ का कागद काढून? चंद्रकांत म्हात्रे. हा पुढील कुस्ती चला. 61 किलो फायनल हर्ष कालन लगेच येतो. चला हर्ष कालन चला आतमध्ये. रेड आणि रोशन धुळे कोण जाऊन येते? संजय कारभारी. संजय कारभारी या ठिकाणी आलेले आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत. तुझा तिकडे कुशी बघाला नाव पण श्रुती गायकर इकडे या. आपल्या गायकर सरांना भेटा. श्रुती गायकर कुठे हात वर करा. पुकारली ना. 61 किलो वजन गटामध्ये हर्ष कालन रेड मध्ये या. SST कॉलेज. हर्ष कालन पहिला पुकार. कुस्त्या व्हायच्यात अजून? नाही नाही नाही, तसं नाही तसं नाही, तसं नियम बदललेले. अरे बाबा तसं नाही ते, जे दोन नंबरच्या खेळाडूकडून हरले. हर्ष कालन पहिला पुकार. हर्ष कालन पहिला पुकार. एक मिनिट, एक मिनिट. चला थर्ड साठी नवनाथ सुतार 57 किलो आणि हर्ष भोईर बिरला दोघांनाही थर्ड प्लेस आहे आणि दोघही खेळाडू इकडे या पटकन. आपले पाहुणे आलेले आहेत आणि तुम्ही आलेले नाही ते लक्षात घ्या. नवनाथ सुतार कुठे चालला पटकन? हा हर्ष भोईर. अरे हर्ष भोईर कोण आहे? हात वर कर ना. का मुका आहे का तू? चला थर्ड मध्ये दोघे उभे. हो सूर्यराव सर. सूर्यराव सर शूटिंग करत होते. कुस्ती सुरू आहे फायनलची, अंतिम फेरीची. आर या पार अशी कुस्ती आहे. हर्ष काळन रेड कॉस्ट्युम घातलेला आहे. SST कॉलेजचा खेळाडू आहे.
दामोदर भगत यांचा सन्मान आमचे सूर्यराव सर यांनी करायचे आणि संजय कारभारचे यांचाही सन्मान करायचा आहे. दोन घ्या गुच्छ. पुकारलं ना, पुकारलं ना. दामोदर भगतचं नाव घेतलं ना मी. नॅशनल गोल्ड आहे ना तो. ए बा, कुस्ती म्हणजे मस्ती नव्हे, लक्षात घ्या. बेडेकर, बडेकर ना, नमस्कार. ठीक आहे, ठीक आहे. कुस्ती बघायला आले पाहुणा तो स्पेशल. रेड 4, ब्लू 6 असं गुणांचं मूल्यांकन आतापर्यंत आहे. अजून मध्यंतर झालेलं नाही, 3 मिनिटं संपलेली नाही आणि डोक्यानं शांतपणे खेळणारे तुलसीराम धुले धुले सावळे रेड मध्ये खेळणारा हेडूस नाही गावचा हर्ष कालन आहे आणि त्याच्या विरुद्ध लढणारा रोशन धुळे हा सावळे गावचा तुळशीराम धुळे यांचा मुलगा आहे. AGM कर्जत कॉलेजचा विद्यार्थी आहे. डाव आणि प्रतिडावाची खैरात या कुस्तीमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि काका पवारच्या तालमीमध्ये सराव करणार आहे सगळे डाव. प्रतिडावाने उधळून लावण्याचं काम तो करताना दिसतोय आपल्याला. कुस्ती चांगली आहे आणि टेक्निकल फॉल 10 गुणाच्या फरकानं ही रोशन धुळे यांनी कुस्ती जिंकलेली आहे. फायनलची कुस्ती टेक्निकल फॉलमध्ये जिंकणारा हा पहिला खेळाडू असेल मला वाटतं. हे उभं राहा एक मिनिट, जोरदार टाळ्या वाजवा त्याच्यासाठी. याचे थर्ड दे जरा. आणि यानंतर 65 किलो वजन गटामध्ये फायनल होते. दीपेश पाटील गजानन पाटील महाविद्यालय विरुद्ध आदित्य भंडारी प्रगती कॉलेज.
सेमी फाइनल मध्ये जे हारलेले आहेत हा आहे का दुर्यान सुभाष ढोणेला बोला सुभाष ढोणे सुभाष ढोणे खाली या बक्षीस मध्ये नॅशनल प्लेयर दुर्योधन भगत आपण म्हणूया आदित्य भंडारी आदित्य भंडारी चला रेड कार्डचा खेळाडू आलेले आदित्य भंडारी ब्ल्यू प्रगती कॉलेज देतात ना नाव देतो ना द्या ना तीन नंबर काढून सेमी फायनल हरलेले तुम्ही काय काय नाव द्या ना मी कागद तुमच्या दिले तुम्ही थर्ड करून द्या ना मला थर्ड साठी मंथन पाटील मंथन पाटील कुठे आहेत चला पटकन आणि हर्ष पाटील दोन्ही एकाच कॉलेजचे आहेत हर्ष पाटील मंथन चल लवकर अरे काय चालतो रे तू पटपट चाल ना म्हातारा का चालतो चला 65 किलो मध्ये थर्ड साठी जयदीप जाधव बिरला आणि कुंजन पाटील गजानन पाटील महाविद्यालय या दोन्ही खेळाडूंनी तयार राहायचंय ही फायनल झाल्याबरोबर आपण या ठिकाणी यायचंय मला माहिती माझा पाठ आहे माझा पाठ म्हणजे त्याने हरवलेलं आहे तेच खाली माझा मला अख्खा पाटणाला काटा धुवा लागला मला जरासा माझा मी काल एवढा हँग धुतो त्याने एकच पण नाही ते कोणा कर असा बोलू कत्तर ना घेतो आणि संपलेल्या कुस्तीमध्ये 65 किलोचा सुवर्ण पदक विजेता आहे दीपेश पाटील ना दीपेश हात वर कर दीपेश दीपेश पाटील हात वर कर दीपेश आहे ना हा गजानन पाटील महाविद्यालयाचा प्रथम क्रमांक आलेला आहे आणि आदित्य भंडारी प्रगती कॉलेज द्वितीय चला थर्ड पण काढले जयदीप पाटील जयदीप जाधव थर्ड आणि कुंजन पाटील चला इकडे ताबडतोब या नाव पुकारत आधीच मी हे दोन्ही खेळाडू जाऊ नका इकडे इकडे रेड चला इकडे चला 70 किलोची फायनल होते मनन पाटील आणि सागर डिंगोरे आणि बबन काळू पाटील यांना विनंती आहे आपण बक्षीस सेरेमनीच्या ठिकाणी या विद्यापीठ चॅम्पियन सेंचुरियाचे कोच
थर्ड आहे बोलवले ना जयदीप जाधव कुठे जयदीप बिर्ला कॉलेज आणि कुंजन पाटील कुंजन गजानन पाटील महाविद्यालय कुंजन पाटील थर्ड साठी चला कुंजन पाटील त्याचा प्रतिनिधी आहे ना कोणतरी गजानन पाटीलचा प्रतिनिधी आहे ना आले का जयदीप कुठे चालू कुस्तीनंतर 74 किलो वजन गटामध्ये दर्शन जाधव आणि मनीष भोईर आपण तयारी लगा रोहित लोखंडे थर्ड आणि प्रणय जोशी अग्रवाल थर्ड एक कोच बोला आपल्या जवळ कॅमेरा आहे लक्षात घ्या एक कोच बोला चालू कुस्ती नंतर पंचानी थांबवल्याशिवाय थांबायचं नाही कुस्ती म्हणजे एकदा सुरू झाली का सुरू आणि वेळ संपलेली आहे विश्रांतीची वेळ सुरू झालेली आहे एक दर्जेदार कुस्ती धाव आणि प्रतिधावांची खैरात ज्या कुस्तीमध्ये पाहायला मिळते बुद्धीचा आणि बळाचा वापर करून लढणारे दोन्ही पहलवान आहेत हो चालू नाही झालं चालू होईल ना हो आहे ना दर्शन जादूचे आहे ना
जरा गोंगाट कमी करा, कुस्ती पण तशीच आहे, पेलवानी तसेच आहेत आणि दावपेही तसे आहेत आणि कुस्तीला पंच पण तसेच आहेत. नामदेव बडरे त्याचं नाव. प्रेक्षकांच्या आणि पाहुण्याच्या माहितीसाठी, हे दोन्ही खेळाडू एकाच कॉलेजचे आहेत, गजानन पाटील महाविद्यालयाचे खेळाडू आहेत आणि दोघे माझ्या कॉलेजला मी सुवर्ण पदक मिळवून देणार या तडफेने लढत आहेत आणि विभागीय स्पर्धेसाठी दोघांची निवड झालेली आहे. जोरदार टाळ्या वाजवा, जोरदार टाळ्या वाजवा. आणि वेळ संपली, बेल वाजली. डोंगरे सागर डोंगरे निर्णय घ्या, निर्णयाचं स्वागत करा. दोन्ही एकाच कॉलेजमधले आहेत आणि विजेता झालेला आहे मनन पाटील. पण सागरचं कौतुक करा, टाळ्या वाजून काय लढला, जीवापाड लढला. आणि चौऱ्याहत्तर किलो फायनलसाठी दर्शन जाधव वर्सेस मनीष भोईर. दर्शन जाधव प्रगती कॉलेज रेड कॉस्ट्यूम आणि मनीष भोईर गजानन पाटील महाविद्यालय ब्लू कॉस्ट्यूम. सुभाजी ढोणे थर्ड सांगितले मी सर त्याकडे. थर्ड साठी अल्पेश चौधरी. अल्पेश कुठे आहे? अल्पेश या प्रतिनिधी या, चालेल ना. आणि दीपक धुमाळ गोविंदी कॉलेज. चला दोन्ही आले. अरे अरे दोन्ही थर्ड प्लेस उभे राहा. दुसरा थर्ड प्लेस कुठे गेला? धुमाळ कुठे आहे? धुमाळ नामदेवा निर्णय सांगा. आणि संपलेल्या कुस्तीमध्ये मनीष भोईर ब्ल्यू प्रथम आणि दर्शन जाधव द्वितीय. चला 79 किलो पवन चौधरी
बिर्ला कॉलेज रेड आणि स्वस्तिक वाकडे जीपी कॉलेज ब्लू बागेश्री भोईर आपण साईड पंचाला बसा राम सरांना विश्रांती द्या एक मिनिट हवा भाग्यश्री भोईर आणि गणेश पाटील ज्या वेळेला दिल्लीला परीक्षेसाठी गेले होते आणि त्याच वेळेला त्या ठिकाणी एक नॅशनल स्पर्धा सुरू होती त्या ठिकाणी त्यांची लेखी परीक्षा आणि प्रॅक्टिकल परीक्षा त्याच ठिकाणी झाली त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामध्ये ऑल इंडिया युनिव्हर्सिटीच्या महिला गटाच्या फायनल कुस्त्या झाल्या गणेश बरोबर ना आणि त्या ठिकाणी एवढा मोठा लोड पार पाडण्यासाठी जे पंच होते महाराष्ट्राचे त्या पंचामध्ये जयनाथ पाटील होते भाग्यश्री भोईर होत्या आणि गणेश पाटील होते त्या ठिकाणी ज्या अंतिम टप्प्यामध्ये कुस्त्या आल्या होत्या त्या ठिकाणी यांनी मोठी कामगिरी करून दाखवली होती कुठल्याही निर्णयाचा वाद न होता ती स्पर्धा पार पडली होती असे अनन्य साधारण हे पंच आहेत पण कामगिरी यांची उच्च दर्जाची आहे आणि तेच पंच या ठिकाणी आता विद्यापीठाला लाभलेले आहेत कुस्ती हे पवन चौधरी आणि स्वस्तिक वाकडे अगदी शेजारी शेजारी गाव आहेत पण कॉलेज अलग अलग आहेत सरावसुद्धा एकत्र अनेक वेळा केलेला आहे परंतु अशा निर्णायक स्पर्धेमध्ये समोरासमोर लढलेले पण आहेत आणि कधी एकदा स्वस्तिक जिंकलेलं आहे कधी पवन जिंकलेलं आहे पण खेळण्यापुरता खेळ नंतर त्यांची दोस्ती एका ताटात जेवणारे खेळाडू आहेत आणि पॅसिव्ह दिलेला आहे ब्लूला एकच बोला कुस्तीचा आनंद घेऊ त्या एका गावचे एका तालमीतले एका ताटात जेवणारे खेळाडू आहेत काही जोर करू नका दोन्ही खेळाडू आमचेच आहेत आणि एका गुणाची कमाई रेड झोनच्या कुस्ती बाहेर गेल्यामुळे ज्याचा पहिल्यांदा पाऊल बाहेर जातो त्याच्या विरुद्ध गुण दिला जातोय लोन घ्या टाळी वाजवा की टाळ्या वाजवला काय कंटाळा येतो काय अरे काय डावपेच आहेत बघा ना कोण अटॅक करतो कोण त्याचा प्रति हल्ला करतोय प्रति डाव करतोय ऍक्शन अँड रिएक्शन म्हणजे कुस्ती लक्षात घ्या आणि वेळ संपलेली आहे एबा हरलेल्या खेळाडूंनी जायचं नाही त्यांच्या या ठिकाणी रिपेचच्या कुस्त्या होणार आहेत जरी या ठिकाणी बक्षीस समारोह झाला फर्स्ट सेकंड डबल थर्ड मेडल दिलेले आहे सेरेमनी झालेली आहे तरी सुद्धा सिलेक्शन टायरमध्ये या हरलेल्या खेळाडूंचा पुन्हा विचार केला जातो याची नोंद घ्या हा मुंबई विद्यापीठाचा नाही ऑल इंडिया विद्यापीठ कुस्तीचा नियम आहे लक्षात घ्या
हा किती कोचिंग करताय बाबा, किती कोचिंग, अरे आपलीच कुस्ती आहे, दोन्ही खेळाडू आपलेच आहेत, काय टेन्शन घेऊ नका। त्यासाठी त्रयस्थ पंच नॅशनल लेवलचे पंच आहे तिकडे। पहलवानांच्या प्रत्येक ऍक्शनला टाळी तुम्ही द्या, प्रोत्साहन द्या। एक एक बोला ना, अरे एक एक बोला, वातावरण तंग करू नका। एकोणऐंशी किलो नंतर 86 किलोची फायनल आहे। विश्वतेज मगर सिद्धार्थ आणि ओमकार भोईर बिरला तयार आहेत। अरे काही टेन्शन घेऊ नका, दोघांची निवड झालेली आहे, दोघांची निवड आहे विभागाला, कशाला तुम्ही डोकं वर करता। तिथे आपली दोन्ही आपलं नेतृत्व करणार आहेत आणि दोन्ही आपले आहेत। आत्माराम वागळे आमचा वेगळा आहे ना, जीवन चौधरी काय वेगळा आहे का, काय टेन्शन घेता। कुस्तीला टाळ्या वाजव, टाळ्या वाजव, आनंद घ्या ना, गुणांची खैरात आहे। एक बार रेड एक बार ब्लू, चलती का नाम गाडी आहे, रुक जाए तो खटारा आहे, ही कुस्ती चालूच आहे, खटारा नाही, लक्षात घ्या। कुस्ती गतिमान आहे, वेळेचं बंधन आहे, निर्धारित वेळ दिलेली आहे आणि उत्कृष्ट दर्जाचे पंच या ठिकाणी या कुस्तीसाठी लाभलेले आहेत। आणि अटीतटीच्या झालेल्या कुस्तीमध्ये पाहूया निकाल, गुणांचा मूल्यांकनाच्या आधारे। स्वस्तिक वाकडे, आत्माराम वाकडेंचा चिरंजीव याचा प्रथम आणि पवन जीवन चौधरी याचा द्वितीय, दोघांची निवड झालेली आहे आणि दोघंही आपले विभागीय स्पर्धेसाठी खेळणार आहेत। दोघांचा अभिनंदन। हा घेतो आणि थर्ड चला दोघं या इकडे लगेच, पवन चला इकडे। आणि थर्ड साठी रोहित लोखंडे आणि थर्ड साठी प्रणय जोशी, दोन्ही खेळाडू येतील। फर्स्ट सेकंड साठी आहेत 86 किलो। विश्वतेज हात वर करा, विश्वतेज मगर एकोणऐंशी आलं ना, पुकारले ना ते, नाही ते आले ना, थर्ड पुकारलेला मी। हा गट आहे 86 किलो फायनल, 79 किलो थर्ड, थर्ड प्लेस साठी करण मोरे आणि करण भोईर दोन्ही चला।
बलदेव वाकडे जरा इकडे स्टेज कडे या। आता आम्हाला माहित पडलं की कुस्तीवर प्रेम करणारी माणसं कशी असतात आणि स्टेजवर या। स्वस्तिक वाकडे यांनी या स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक मिळवला, त्याबद्दल त्याला इतका आनंद झालेला आहे बलदेवला। कुस्ती चालू कर पजल। हे 10,000 रुपयाचं बक्षीस दिले, जोरदार टाळ्या वाजवा। स्वस्तिक वाकडेसाठी 10,000 रुपयाचं बक्षीस दिले। बलदेव वाकडे आले का समोर? एलकुंदे गावचे समाजसेवक आहेत आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी नेहमी ते येत असतात। आणि काय झालं, मध्यंतर झालं का? घामाघूम झाले आहेत। बलदेव वाकडे यांच्याकरता जोरदार टाळ्या वाजवा। त्यांनी 10,000 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे। आणि काही डो याही देही याही डोळा ही कुस्ती पाहिली, त्यांना आनंद झाला। आणि त्याच्या कौशल्यपूर्ण खेळासाठी त्यांनी त्यांना बक्षीस दिलेलं आहे। धन्यवाद। ब्याण्णव किलो फायनल दीपेश पाटील BNN आणि जितीन पाटील गजानन पाटील महाविद्यालय ब्ल्यू। प्राचार्य ब्रह्मा मॅडम, या ठिकाणी या कुस्तीचा आनंद घेण्यासाठी बसलेले आहेत। आम्ही जेव्हा स्पर्धा कोणती स्पर्धा असते ती स्पर्धा पूर्ण झाल्यानंतर प्राईस देण्याचे जे काम असतं ते आम्ही नंतर करतो। स्पर्धा चालू असतानाच या ठिकाणी मेडल सेरेमनीचा कार्यक्रम झालेला आहे। आणि कोणाचाही वेळ फुकट जाऊ नये। या लांबून जे खेळाडू आलेले आहेत, पनवेलपासून खेळाडू आलेले आहेत, त्या खेळाडूंना घरी पोचता यावं याकरता पंचानी कुस्ती थांबवल्याशिवाय कोणी थांबायचं, लक्षात घ्या। वा टाळी वाजवा की टाळी वाजवा टाळी वाजवा। खाली घेतलाय, भारंदाज मारलाय, काय डाव आहे, 2 गुण वसूल केलेले आहेत। कुस्तीचा आनंद घ्या। यानंतर चालू कुस्ती संपल्यानंतर थर्ड प्लेस साठी प्रतीक भंडारी आणि चिराग दुबे यांनी इथे येऊन रहा। ही कुस्ती संपल्याबरोबर लगेच बक्षीस समारंभ, लगेच प्राईज सेरेमनी होईल।
आणि पुढील कुस्ती आहे 92 किलो वजन गटामध्ये फायनल दीपेश पाटील आणि जितीन पाटील गजानन पाटील महाविद्यालय, त्यानंतर 97 किलोमध्ये फायनल होईल कुणाल पाटील वर्सेस मोहित पाटील आणि 125 किलोमध्ये वरुण कराळे आणि राज म्हात्रे। ये आत मध्ये येते का येऊ का तिथे मी जरा मनावर कंट्रोल करा। दोन्ही खेळाडूंची निवड झालेली आहे, टेंशन घ्यायचं नाही। हे पुन्हा विभागाला एकाच गटामध्ये त्या ठिकाणी खालून वरून खेळणार आहेत। दीपक पाटील बरोबर ना, तिकडे खालून वरून येणार ना। हा आणि आपल्या विभागाचं नेतृत्व करणार आहेत। ऑल इंडियाला तिकीट कोणाचं? फायनल कुस्त्या संपल्यानंतर पुन्हा हरलेल्या पहलवानांच्या कुस्त्या होणार आहे, त्याची नोंद घ्या। ए आणि बी बाजून पाहूया संपलेल्या कुस्तीचा निकाल। मोठे रावसाहेब आणि बारके छोटे रावसाहेब यांच्या गावचं हे पोरग आहे आणि या गटामध्ये त्याचा प्रथम क्रम आलेला आहे। विश्वतेज मगर मला भेटा विश्वतेजा नंतर वरती यांचा प्रथम आलेला आहे। ओमकारचा द्वितीय आणि दोन्ही खेळाडू चला वर। हा बडेकर आले, बरं झाला बडेकर। लांब लांब करायचं हो, या जवळची माणसं तुम्ही लांब जाता। हा तीन थर्ड साठी प्रतीक भंडारी, प्रतीक आणि चिराग दुबे। जोंदले कॉलेज चिराग, चिराग आला का? ब्याण्णव किलोची कुशी पुकारले कधी दीपेश पाटील आणि जतीन पाटील? चला पहलवान लवकर ही कुशी लावता।
कुस्ती पुकारली दीपेश पाटील आणि जतीन पाटील. जतीन आला का? जतीन चला आतमध्ये. गजानन पाटील कॉलेजचा खेळाडू आहे, त्याचा ब्लू कॉस्ट्यूम आहे. आणि दीपेश पाटील भिवंडी कॉलेजचा खेळाडू आहे आणि रेड कॉस्ट्यूम आहे. प्रज्वल जी एक मिनिट थांब, एक मिनिट थांब. पकारला ना त्या, नाही आला ना तो. चिराग दुबे ना, चिराग दुबे जोंधळे कॉलेज थर्ड साठी या. त्याचा प्रतिनिधी आला तरी चालेल. गेल्या का ते? हॅलो. यानंतर आज दिवसभरामध्ये ठाणे जिल्हा तालीम संघ तांत्रिक समिती प्रमुख आदरणीय श्रीराम पाटील सर दिवसभरामध्ये उभं राहून सूत्रसंचालन करताय, न थांबता न थकता. तर आता ही 92 किलोची फायनलची कुस्ती आदरणीय श्रीराम पाटील सर यांच्या हस्ते लावण्यात यावी अशी विनंती करतो दिनेश सर. आणि यानंतर आदरणीय प्रिन्सिपल ब्रह्मा मॅडम यांच्या हस्ते आदरणीय श्रीराम पाटील सर यांचा सन्मान करावा अशी मी विनंती करतो मॅम. या खाली या. उत्कृष्ट निवेदन वक्ता, कोणत्याही कुस्तीगिराचे प्रश्न सोडवणारे असं व्यक्तिमत्व आदरणीय श्रीराम पाटील सर. एकदम 18 वर्षाच्या तरुणासारखी फुल एनर्जी त्यांच्यामध्ये आहे. दिवसभर मी विनंती करतो सर बसून सूत्र संचालन करा, बसून सूत्र करा, पण एक मिनिट ते बसतील नाही. त्या सर्वांसाठी सर्वांतर्फे पाटील सरांसाठी टाळे वाजवायचे प्लीज जोरदार. आणि मॅडमनी त्यांचा सत्कार करावा अशी विनंती. आणि या कॉलेजचे फिजिकल डायरेक्टर क्रीडा शिक्षक दिनेश सर गेले 2 दिवस अविरात्र परिश्रम करून स्पर्धा यशस्वी पाडण्यासाठी सिंहाची भूमिका निभावणारे आदरणीय दिनेश सर मुक्ता कॉलेजचे क्रीडा शिक्षक यांचाही आपण सन्मान करावा अशी ब्रह्मा मॅमने विनंती करतो. दिनेश सरांचा सन्मान व्हावा. मॅडम आपल्या कॉलेजचे क्रीडा शिक्षक दिनेश सरांचाही आपण सन्मान करायचं आहे. स्पर्धा यशस्वी पार पाडण्यामध्ये सिंहाचा वाटा उचलणारे या कॉलेजचे क्रीडा शिक्षक दिनेश सर. दिनेश सर आपण आपला सन्मान स्वीकारायचा. आणि उत्कृष्ट नियोजन आयोजन दिवसभरामध्ये कसल्याही पैलवानांना त्रास नाही न होता पंचांची सर्व क्रीडा शिक्षकांची राहण्याची जेवणाची खाण्याची व्यवस्था उत्तमपणे पार पाडणारे असे दिनेश सर आपले. अभूतपूर्व नियोजन आणि स्वतः विद्यापीठ चॅम्पियन खेळाडू आहेत. कुस्तीमध्येच त्यांना विद्यापीठाला मिळालं आहे. आणि या दिनेश सरांच्या पाठीवर थाप मारणारे आपल्या प्रिन्सिपल ब्रह्मा मॅम यांच्यासाठी जोरदार टाळ्या. थँक्यू सो मच. चालू कर, चालू कर, चालू कर. आदरणीय पाटील सर आपण माईकचा ताबा घ्या प्लीज. पुढील कुस्ती असणार आहे 125 केजी. वरून कराले राज म्हात्रे, त्यात राहायचे वरून कराले राज म्हात्रे. एकशे 125 वजनी गट फायनल सामना वरून कराले राज म्हात्रे, त्यात राहायचे.
हॅलो हॅलो गायकर सर, गायकर सर 74 किलोचा बक्षीस समारोह राहिलेला आहे, ते नाव द्या मला। चौऱ्याहत्तर किलो बक्षीस समारंभ मनीष भोईर प्रथम, दर्शन जाधव द्वितीय, रोहित लोखंडे तृतीय, प्रणय जोशी तृतीय, चारही खेळाडू या। दोन नंबर आलेले खेळाडू, पराभूत झालेले खेळाडूंनी नोंद घ्या, जायचं नाही आपल्या, पुन्हा रिपेज मधून कुस्ती होणार आहे लक्षात घ्या। आणि वेळ संपलेली आहे, वेळ विश्रांतीची वेळ सुरू झालेली ना, संपली का दोन्ही राऊंड झाले, कीप रेस्ट। दोन्ही खेळाडूंचे चार चार गुण आहेत, आठ आठ का, आठ आठ, रेड आठ ब्लू चार, ओके। गुणांचं मूल्यांकन आहे रेड आठ ब्लू फोर। गर्दी करू नका, मागे सरका। चला वेळ संपलेली आहे, विश्रांतीची वेळ संपलेली आहे, चला आणि रेड अन चार ची एक्शन केलेली आहे, काय आलं बघा हरकत। हा ओ काय कुस्ती आहे, हात बघ रे हात,
प्रेक्षकाच्या माहितीसाठी चितपटीचा निर्णय मधला सरपंच सुद्धा येऊ शकत नाही. आखाडा प्रमुखला विचारशिवाय पाठीमागून कोणी बोलू नका. झाली झाली. आणि संपलेल्या कुस्तीमध्ये दीपेश पाटील भिवंडी कॉलेज हे विजयी झालेले आहेत. आणि थर्ड क्रमांक जय वेळे दीपेश पाटील आणि जतीन पाटील हा सर्वांच्या कुस्त्या होणार आहेत. लक्षात घ्या जे फायनलला हरलेले आहेत त्यांच्यापासून कुस्त्या होणार आहेत. लक्षात घ्या. आणि दीपेश पाटीलला 1000 रुपयाचं बक्षीस आमच्या म्हात्रे साहेबांनी दिलेलं आहे. धन्यवाद म्हात्रे साहेब. कुणाल कुणाल पाटील चला पटकन. गजानन पाटील महाविद्यालय कुणाल पाटील आणि मोहित पाटील दोन्ही खेळाडूंची सिलेक्शन झालेले आहे. परंतु इथे प्रथम आणि द्वितीय कोण हे ठरणार आहे. विभागीय स्पर्धेमध्ये दोन्ही खेळाडू खेळणार आहेत. काय कुस्ती झाली बा. याला म्हणतात तिसरा नाव पुकारले ना त्याला. आणि संपलेल्या कुस्तीमध्ये झाले का दहा. जय वेळे थर्ड साठी चला. जय वेळे एक मिनिट. या ठिकाणी आपल्या कुस्त्यांचा आनंद घेण्यासाठी चिरड गावचे आणि कल्याण कोर्टामध्ये आघाडीचे वकिलीचे व्यवसाय करणारे आमचे खंडागळे साहेब इथे आलेले आहेत. त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे. त्यांना मी विनंती करतो का आपण स्टेज वर येऊन स्थानापन्न व्हावं. वकील साहेब या आणि बडेकर साहेब त्यांना घेऊन या.
ॲडव्होकेट रुपेश काठावळे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांना विनंती करण्यात आलेली आहे आपण स्टेजवरून स्थानापन्न व्हा. रुपेश काठावळे साहेब आणि निलेश गायकवाड दोन्ही वकील आहेत आणि कुस्तीची आवड आहे, खेळाची आवड आहे, या ठिकाणी आले आहेत. आमचे बडेकर साहेब त्याला घेऊन आले आहेत. मी गायकर सरांना आणि थळे सर दोन पाहुण्यांचा सन्मान करा जरा शाल आणि गुच्छ देऊन. टाळ्या वाजवा की टाळ्या वाजवा, एवढी चांगली कुस्ती आहे. एक मिनिट थांबा, कुस्ती स्थिर. पंच सूचना देतात, लक्षात घ्या. काठोडे साहेबांचा सन्मान होत आहे. एक मोबाईल हरवलेला आहे, कोणाला सापडला असेल. अरे वा, काय धाव आहे आणि पुन्हा चारचे ऍक्शन. टाळे वाजवा की टाळे, गडबड करू नका. कुस्ती आहे, कुस्ती आहे आणि सर्व प्रेक्षक आणि पाहुणे या कुस्तीचा आनंद घेतात. लाईव्ह थेट प्रेक्षेपण आहे, लोक बघतात. आपण सहकार्य करा. मी नाव पकडते आणि 3 मिनिटाची विश्रांती, 3 मिनिटाच्या फेरीनंतर अर्धा मिनिटाची विश्रांती आहे. मनन पाटील यांचा मोबाईल ब्ल्यू 10 आणि रेड 13 गुण आहेत, लक्षात घ्या. या ठिकाणी पंचांचा सन्मान होत आहे. एक एक पंचांनी नाव घेतल्याबरोबर पटापट यायचं आहे. गणेश पाटील आपण याच्यावर उभं राहा, इथे आपला सन्मान होत आहे. गणेश पाटील राष्ट्रीय पंच परीक्षा पास आणि आघाडीचे पंच महाराष्ट्राचे. हा 13-10 3 गुणांचा फरक आहे फक्त. पहा 3 मिनिटांमध्ये एवढे गुण झालेले आहेत. कुस्ती करा. यानंतर किसन भोईर आपला सन्मान घ्यायला चला. किसन भोईर, अंकुश नाना वरकडे, निलेश भगत, चला मी नावं घेतो पटापट. जयनाथ पाटील, महेंद्र चौधरी, हा महेंद्र जाधव, श्रीराम धोंडल, चला नावं घेतल्यानंतर पटापट तुम्ही होतो. वा, टाळी वाजवा की टाळी वाजवा की. वा वा वा, बचेंगे तो और भी लढेंगे. कुस्ती पाहण्यासारखी चांगली कुस्ती झालेली आहे आणि संपलेल्या कुस्तीमध्ये निकाल घ्या. अजून एक कुस्ती आहे ना मोठी. आणि मोहित पाटील, बबन पाटील यांचे चिरंजीव, यांचा प्रथम क्रमांक आलेला आहे.
हा बस तुम्हाला बक्षीस द्या बोलतो भाग्यश्री भोईर सन्मान घ्या त्याला माझ्याकडे काय दिलं नाही चला बक्षीस वितरण होते 97 किलो चला दीपेश पाटी झाला का बक्षीस 92 किलो चा बक्षीस झाला का झाला का ब्याण्णव किलो झाला चला आता आज आहे 97 किलो बक्षीस झाला मोहित पाटील कुणाल पाटील तेजस चौधरी आणि जय म्हात्रे चला सर्व खेळाडू चला पुकारलेत मी 97 किलोचे तिसरा क्रमांक ब्रॉन्झ पदक तेजस चौधरी आणि जय म्हात्रे कॉलेज पुकारू का जी पी पाटील एक कुस्ती हा पुकारतो ना मी शेवटची कुस्ती वरुण कराळे त्याच्यानंतर रिपेच्या कुस्त्या होणार आहेत आणि हा बक्षीस समारंभासाठी बी के पाटील नितीन काठवळे साहेब आपण पण यायचे तू उभा राहा ना उभा राहा तिसरा क्रमांक पुकारे चला दोन्ही खेळाडू कुठे गेले दोन्ही खेळाडू चला 97 किलो थर्ड साठी बबन पाटील या वरुण कराळे आतमध्ये चला रेड चा पॉइंट 2 आहेत ब्ल्यू झिरो आहे
या स्पर्धेमधील सर्वात मोठ्या वजनाची मोठी कुस्ती ज्यांचं वजन 125 किलोच्या आतमध्ये आहे अशी कुस्ती आहे। वरुण कराळे रेड कॉस्ट्यूमचा आहे खेळाडू आणि त्याच्यासमोर लढणारा राज म्हात्रे हा वाह टाळी वाजवा की रेड झोनच्या बाहेर पाय गेल्यामुळे ब्लूला एक प्लस पॉइंट मिळालेला आहे। आणि संपलेल्या कुस्तीमध्ये पाहूया निकाल। ब्लू कॉस्ट्यूम घातलेला खेळाडू राज ना भोईर राज म्हात्रे कॉलेजचं नाव सांग बिर्ला महाविद्यालय हा विजयी झालेला आहे। हा चला दोन्ही खेळाडू इकडे या प्राइस सेरेमनी होते आणि काठवळे साहेबांना विनंती आहे आपण या बक्षीस समारोहात यायचं आहे आतमध्ये। ऍडव्होकेट काठवळे साहेब गायकवाड साहेब दोघे या दिनेश तळे काठवळे साहेबांच्या मानते एक मेडल देते दोन्ही वकील साहेब इकडे या चला थर्ड एकशे तीस किलो 25 किलो मध्ये थर्ड आता विचारतो मला कुठे गेला तो लांब जायचा लांब जायचा चला थर्ड प्लेस ए चल लवकर उभा राहा थर्ड वर नितीन काठोळे साहेब या ऍडव्होकेट बडेकर गेले का ते मग तुम्ही या ना
गेले का वरुण नाना चे नाना चाहिए एक पी नहीं अंकुश नाना अंकुश नाना नहीं सब लास्ट है शेवटा शेवटा नंदिनी आणि भूमिका 50 किलो मुली आहेत का भूमिका लाल कॉस्ट्यूम नंदिनी निळा कॉस्ट्यूम दोन्ही पण नाहीत का गैरहजर आहेत का दोन्ही गैरहजर नंदी आता एक आहे ती तिला पुढे खेळवायची काय नाव तिचं श्रुतिका श्रुतिका आहे का कोण बिर्ला कॉलेज आहे का श्रुतिका तूच का हा सृष्टिका चला वाकवर हाँ हाँ त्या दोघे गैरहजर आहेत ते पुढे दोन्हीला पण गैरहजर करा हॅलो निकिता आणि नवनाथ काय निखिल शर्मा आणि नवनाथ सुतार हॅलो सर्व खेळाडू कोच इकडे लक्ष द्या आता ब्लॉकिंग मेथडचे राऊंड सुरू होत आहेत 57 किलो पहिली मॅच निखिल शर्मा तिलक आणि नवनाथ सुतार मुत्ता कॉलेज 61 किलो आविष्कार मडवी बिर्ला नाईट आणि हर्ष पाटील जी पी पाटील 65 किलो जयदीप जाधव बिर्ला ऑटोनॉमस आदित्य भंडारी प्रगति संगित 70 किलो ब्लॉकिंग अल्पेश चौधरी मुत्ता कॉलेज धीरज भगत सोनावने कॉलेज 74 किलो ब्लॉकिंग दिनेश फुलपगारे FCRIT प्रणय जोशी अग्रवाल कॉलेज ब्लॉकिंग 79 किलो मैन स्वयं मार्के आत्मालिक करण भोईर बीएनएन 86 किलो ब्लॉक प्रतीक भंडारी मुथा ओमकार भोईर बिर्ला 92 किलो ब्लॉक जय वेळे जीपी पाटील जतीन पाटील जीपी पाटील 97 किलो ब्लॉक सुशांत जाधव बी प्रधान जय म्हात्रे जीपी पाटील सर्व खेळाडूंनी तयारीत रहा चला सर्वप्रथम 57 किलो पहिला ब्लॉक निखिल शर्मा तिलक नवनाथ सुतार दोन्ही मल्लांनी त्वरित मॅटवर हजर व्हायचं आहे त्यानंतर आविष्कार मडवी हर्ष पाटील आपण खेळण्याच्या दृष्टीने तयार राहायचं आहे निखिल शर्मा नवनाथ सुतार आलेला आहे का निखिल शर्मा फर्स्ट कॉल निखिल शर्मा सेकंड कॉल निखिल शर्मा आहे का निखिल शर्मा थर्ड अँड फायनल कॉल
प्लीज कॉल वॉकर देतो थांब तुम्ही तयारीत रहा 92 किलो ना अरे तुम्ही ऐकत नाही का रे 92 किलो जय वेळे आणि जतीन पाटीलची लागत हां मी अनाउंस केलं ना जय वेळे चल तयार हो पटकन 61 किलो मेन्स आविष्कार मडवी बिरला नाईट आणि हर्ष पाटील जीपी पाटील त्यानंतर 65 किलो ब्लॉक जयदीप जाधव बिरला ऑटोनॉमस आदित्य भंडारी प्रगति खेळण्याच्या दृष्टीने तयार राहायचे आहे त्यानंतर 70 किलो ब्लॉक अल्पेश चौधरी मुथा कॉलेज धीरज भगत सोनावणे कॉलेज 74 किलो ब्लॉक दिनेश फुलपगारे FCRIT आणि प्रणय जोशी अग्रवाल कॉलेज तयारीत राहायचं आहे 79 किलो ब्लॉक स्वयं मार्के आत्ममालिक करण भोईर बेनन तयार राहायचं आहे 61 किलो मॅन्स यांचा निकाल लिया इथे यांचा निकाल लिया फर्स्ट कोण आता रितेशी ब्ल्यू 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 आलता नवना सुतार नवना सुतारला इथं काढा आता नवना सुत आणि आता तो हां बरोबर आविष्कार 61 किलो आविष्कार आले सर हर्ष पाटील फर्स्ट कॉल हर्ष कालंग हर्ष पाटील हां हर्ष पाटील आविष्कार मडवी आलाय ना हर्ष पाटील सेकंड कॉल आलेला आहे आविष्कार मडवी त्याच्या विरुद्ध हर्ष पाटील आलेले हर्ष पाटील आलेला आहे का एक पुकार दोन पुकार करा हर्ष पाटील थर्ड एंड फाइनल कॉल हां आता याच्यानंतर आविष्कार थोड्या वेळाने तुझी आणि हर्ष कालंगची मॅच लागेल ओके हर्ष कालंगची आणि 57 किलो मध्ये नवनाथ सुतार आणि मयूर केणेची मॅच लागेल थोड्या वेळाने 65 किलो ब्लॉक जयदीप जाधव आदित्य भंडारी 65 किलो दोन्ही पहलवानांनी मैदानावर यायचं मॅटवर यायचं आहे आला आला एक आला नाव काय आदित्य भंडारी बरोबर आहे आता इथं आपण रेडला कॉल केला ना हर्ष पाटील आला नाही ना आता याला हे करा आणि इथे एक नंबर घ्या आणि इथं हा तीन नंबर घ्या हा आता याच्यामध्ये जो जिंकल ना याच्यात हे नाही तो डायरेक्ट हे होईल आता आदित्य करण आले जयदीप जाधव फर्स्ट कॉल जयदीप जाधव सेकंड कॉल जयदीप जाधव थर्ड एंड फाइनल कॉल आदित्य भंडारी आदित्य भंडारी तुझी निवड झालेली आहे कॉंग्रॅच्युलेशन्स तुला इंटरझोनलसाठी तू ठाणे विभागातर्फे तुझी निवड झालेली आहे 70 किलो ब्लॅक अल्पेश चौधरी मुथा कॉलेज धीरज भगत सोनावणे कॉलेज अल्पेश चौधरी आलेला आहे धीरज भगत फर्स्ट कॉल धीरज भगत सेकंड कॉल धीरज भगत थर्ड कॉल लिया याचा निकाल लिया इथं दादा 2 मिनिटं थांब मला ही प्रोसिजर करू दे वॉकओवर करा अल्पेश तुला सागर डिंगोरे सोबत मॅच खेळायची आहे पुढची 74 किलो ब्लॉक दिनेश फुलपगारे रेड प्रणय जोशी अग्रवाल ब्ल्यू दोन्ही खेळाडूंना फर्स्ट कॉल दोन्ही खेळाडूंना सेकंड कॉल दोन्ही खेळाडूंना थर्ड अँड फायनल कॉल या दोघांना कॅन्सल करा दर्शन जाधव दर्शन जाधवला इथं लिहा हां नाही असेल तो आता गेला तो सेकंड प्लेस आलेला आहे ना दर्शन जाधव मग तोच जाईल पुढं आता हां ठीक आहे दर्शन जाधव कॉंग्रॅच्युलेशन्स आपली ठाणे विभागातर्फे इंटरझोनसाठी निवड झालेली आहे 79 किलो स्वयं मार्के आत्ममालिक करण भोईर बेनन कॉलेज फर्स्ट कॉल
तो एकच एकातच होता त्या तीन पोरी आहेत ना त्याच्यात ब्लॉक नाही लागत ना. स्वयं मार्के सेकंड कॉल आहे का? स्वयं मार्के थर्ड कॉल प्लीज वॉकर. हे बघा इथं आता करण वहिला ना करण तुझी पवन सोबत मॅच होणार आहे. हां याला स्वयं मार्केला खोडून टाका. हां हां पवन चौधरी 86 किलो प्रतीक भंडारी मुथा कॉलेज ओमकार भोईर बिर्ला कॉलेज. प्रतीक भंडारी फर्स्ट कॉल रेड कॉस्ट्यूम ओमकार भोईर फर्स्ट कॉल ब्लू कॉस्ट्यूम. प्रतीक भंडारी मुथा कॉलेज सेकंड कॉल ओमकार भोईर बिर्ला ऑटोनॉमस सेकंड कॉल. ही कुठे झाली प्रतीकची? प्रतीक ना आता ही 86. नेक्स्ट मॅच 92 किलो ब्लॉक जय वेले जीपी पाटील जतीन पाटील जीपी पाटील दोन्ही खेळाडूंनी खेळण्याच्या दृष्टीने तयार राहायचं आहे. त्यानंतर 97 किलो ब्लॉक सुशांत जाधव बी प्रधान जय म्हात्रे जीपी पाटील दोन्ही खेळाडूंनी खेळण्याच्या दृष्टीने तयार राहायचं आहे. अभिनंदन प्रतीक भंडारी आपली निवड ठाणे विभागातर्फे अंतर महाविद्यालयीन स्पर्धेकरता झालेली आहे. याला याला प्रतीक याला घेऊन टाका. 97 किलो ब्लॉक जय वेळे जीपी पाटील जतीन पाटील जीपी पाटील जतीन पाटील फर्स्ट कॉल नाही जतीन पाटील सेकंड कॉल. जतीन पाटील थर्ड अँड फायनल कॉल. जय वेळे अभिनंदन आपली निवड ठाणे विभागातर्फे आंतरविभागीय स्पर्धेकरता झालेली आहे. 97 किलो फर्स्ट ब्लॉक सुशांत जाधव बी प्रधान जय म्हात्रे जीपी पाटील फर्स्ट कॉल. सुशांत जाधव सेकंड कॉल. सुशांत जाधव थर्ड अँड फायनल कॉल करा. जरा जय म्हात्रेला काढा इथं पुढे. जय तुझी कुणाल पाटील सोबत मॅच होणार आहे. ते आता 57 किलो मगर पेलवान कडे मगर मगर पेलवान 50 किलो 57 किलो 57 किलो नवनाथ सुतार मयूर केणे. मगर पेलवान मला भेटायचंय मगर. 57 किलो नवनाथ सुतार मयूर केने फर्स्ट कॉल. पुढील मॅच 61 किलो फायनल ब्लॉक मॅच आविष्कार मडवी वर्सेस हर्ष कारण SST कॉलेज. दोन्ही खेळाडूंनी खेळण्याच्या दृष्टीने तयार राहायचं आहे. चला माते सर नाव फुगले पटापट चला. विश्वतेज मगर कुठे गेला? मला भेटत आहे.
निखिल शर्मा रेड आहे आणि मयूर केने ब्लू आहे. नेक्स्ट मॅच 61 किलो फायनल ब्लॉक. आविष्कार मडवी बिर्ला नाईट कॉलेज वर्सेस हर्ष कालन SST कॉलेज. बोथ प्लेयर गेट रेडी फॉर द प्लेइंग नेक्स्ट बाउट. चौक लागल शून्य रेड 3 ब्लू 0. Thank you.
पुढची मॅच 61 किलो फायनल ब्लॉक, आविष्कार मडवी, बिर्ला नाईट आणि हर्ष काळन दोन्ही खेळाडूंनी तयार राहायचं आहे. माही जाधव कामात आहेत, प्लीज यार. त्यानंतर 70 किलो फायनल ब्लॉक, धीरज भगत सोनावणे आणि सागर दिंगोरे जी बी पाटील दोन्ही खेळाडूंनी तयार राहायचं आहे. चुकीची दुरुस्ती, 70 किलो फायनल ब्लॉक, अल्पेश चौधरी विरुद्ध सागर डिंगोरे खेळण्याच्या दृष्टीने तयार राहायचं आहे. चला 61 किलो फायनल ब्लॉक, आविष्कार मडवी मॅट जवळ या, हर्ष काळन मॅट जवळ या. झालेल्या कुस्तीमध्ये अभिनंदन नवनाथ सुतार, आपण ठाणे विभागाचं प्रतिनिधित्व करणार आहात. पुढची ब्लॉक 61 किलो मेन्स, आविष्कार मडवी विरुद्ध हर्ष काळन. रेड आविष्कार, ब्ल्यू हां आणि हर्ष काळन. पुढची ब्लॉक 70 किलो, अल्पेश चौधरी मुथा विरुद्ध सागर डिंगोरे दोन्ही खेळाडूंनी खेळण्याच्या दृष्टीने तयार राहायचं आहे. त्यानंतर 79 किलोची ब्लॉक, करण भोईर BNN विरुद्ध पवन चौधरी बिर्ला दोन्ही खेळाडूंनी तयार राहायचं आहे. त्यानंतर शेवटची ब्लॉक 97 किलो, जय म्हात्रे जी पी पाटील विरुद्ध कुणाल पाटील जी पी पाटील दोन्ही खेळाडूंनी तयार राहायचं आहे.
चार जोन ची नेक्स्ट बाउट 70 केजी ब्लॉक अल्पेश चौधरी सागर डिंगोरे तैयार रहे चाहे नंतर जे पाहुणे पाहुणे मग हां राजेश वरण दिनेश थले 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 अरे आमच्या गावात कधी पूजा आले असते हो ना की मेहरबानी थकले अरे नाही रे बाबा कसली मेहरबानी नाही आपण सगळे जण आहोत बस काय आले ना नाही तर कोणी हिम्मत केली कपाटा उमटे येऊ लागले खरे गोष्ट मी सांगतो पहिले चार आहेत मोहित तुम्ही ये ना हरकत का बघू ना तुम्ही हरकत घेते का मोहित ज्युरीने रिप्ले बघितलेला आहे दोन दोन ज्युरीने जाऊन बघितलेला आहे नाही ज्युरीचा निर्णय फायनल करायचा आहे व्हिडिओ बघितलेला आहे राज तज्ञ ध्वंसाने बघितले नंतर आता काय तुमचं हरकत आहे पंचांना विनंती आपण मॅच सुरू करायची आहे पंचांना विनंती आहे मॅच सुरू करायची आहे मोहित आविष्कार आविष्कार खेळतो का ठीक आहे तुम्ही मॅचचा निर्णय द्या प
पुढची ब्लॉक 70 किलो अल्पेश चौधरी सागर डिंगोरे चला त्वरित मैदानावर सॉरी मॅटवर. यानंतरची मॅच 79 किलो फायनल ब्लॉक करण भोईर BNN कॉलेज आणि पवन चौधरी बिर्ला ऑटोनॉमस आपण खेळण्याच्या दृष्टीने तयार राहायचं आहे. त्यानंतर होणारी मॅच 97 किलो फायनल ब्लॉक जय मात्रे GP पाटील आणि कुणाल पाटील आपण खेळण्याच्या दृष्टीने तयार राहायचं आहे. या कुस्तीला आशीर्वाद देण्यासाठी मी 3 वेळचे विद्यापीठ चॅम्पियन आणि कल्याण डोंबिवलीचे क्रीडा अधिकारी राजेश भगत त्यांच्यासोबत दिनेश तळे यांना विनंती करतो आयोजक आपण या कुस्तीला आशीर्वाद द्यायचे आहेत. याच्यात ना ही आताची अल्पेश चौधरी आणि सागर डिंगोरे ब्लू अल्पेश हां आणि सागर ब्लू आणि सागर डिंगोरे ब्लू जयनाथ तुम्हाला ऑब्जेक्शन असेल तर तुम्ही रिसर प्रोटेस्ट टाका. एकोणऐंशी किलो फायनल ब्लॉक करण भोईर BNN कॉलेज पवन चौधरी खेळण्याच्या दृष्टीने तयार राहायचं आहे. यानंतर आपला राऊंड आहे. त्यानंतर 97 किलो फायनल ब्लॉक जय मात्रे GP पाटील कुणाल पाटील GP पाटील नमस्कार. दिवसभर सर्व पहलवानांनी त्यांच्या कोचेसने खूप संयम बाळगून आणि स्पर्धेला खूप सहकार्य केलेलं आहे. पंचांची तर कसरतच निघाली आहे. मी आल्या बोललो की हौस झाली सगळ्यांची. रेफरी राहून पंच राहून अशा आज विद्यापीठाच्या कुस्त्या या सापडगाव आणि उंबाळा इथे युनिव्हर्सिटीच्या कुस्त्या होतील असं कधी आयुष्यात वाटलं नव्हतं आम्हाला. कारण जेव्हा आम्ही खेळायचो तेव्हा अभिनंदन सागर डिंगोरे आपण पुढच्या फेरीसाठी पात्र झालेले आहात. 5 वेळा मी खेळलो 5 वेळा वडाळ्याला खेळावं लागलं आणि वडाळ्याला खेळायला जायचं म्हणजे रात्री वाजता लागायचं. रेड पवन चौधरी ब्लू म्हणून या ठिकाणी या परिसरातील या पंचक्रोशीतील सर्व मल्लांना आपल्यातलेच एक आपल्यातीलच एक मातीवर गादीवर गादी गाजवणारे मातीचे कुस्त्या फड गाजवणारे दिनेश तळे सर BPED करून MPED करून प्रोफेसर झाले आणि आम्ही निर्णय घेतला की दिनेश सर बोलले की सर आपल्याला युनिव्हर्सिटीच्या कुस्त्या घ्यायच्या बोलू ओके घ्यायच्या. तिथून पत्रव्यवहार झाला चालू झाला गेल्या 3 महिन्यापासून तर आतापर्यंत. म्हणून हा पूर्ण श्रेय पहलवान शिकल्यावर काय करू शकतो याचा एक जिवंत उदाहरण आपल्या समोर आहे की दिनेश तळे सर प्रोफेसर दिनेश तळे सर यांच्या प्रयत्नाने आणि या मुथा कॉलेजच्या सर्व मॅनेजमेंट आणि शिक्षक वृंद यांना मी धन्यवाद देतो की या अशा मल्लांच्या कुस्त्या आपण आपल्या प्रांगणात आयोजित केल्या व अतिशय उत्तमरित्या अशा पार पाडल्या त्या या सर्व पंच कमिटीने. खूप छान.
आणि या कॉलेजचे एक प्रोफेसर की ज्यांना खूपच अशी खूपच धडाडीची चिंता असते, असे आमचे मित्र सूर्यराव सर, सूर्यराव सरांशी आणि माझं संभाषण मधून मधून होत असतं कुठल्या तरी स्पर्धेच्या बोला कुठल्या तरी याच्या निमित्ताने. पण या मुता कॉलेजला खरोखर सूर्यराव सर तुम्ही एक चांगलं लौकिक प्राप्त करून दिलेलं आहे, म्हणून तुमचंही धन्यवाद. आणि या मुंबई विद्यापीठामध्ये स्पर्धेसाठी अभिनंदन पवन चौधरी, आपलं इंटरझोनलसाठी निवड झालेली आहे. शेवटची कुस्ती 97 किलो फायनल ब्लॉक, जय म्हात्रे जी पी पाटील आणि कुणाल पाटील दोन्ही खेळाडूंनी मैदानावर यायचं आहे, सॉरी मॅटवर यायचं आहे. आजच्या स्पर्धेमध्ये पंचांचा खूप मोलाचा आणि खरोखर खूप छान कामगिरी आहे. अजिबात रेस्ट न घेता स्पर्धा कंटिन्यू चालू आहेत. थोडीशी घेतली असेल आणि आमचे एसके इंटरटेनमेंटचे किरण थळे हेही मी सकाळपासून बघतोय की आपली प्रसिद्धी कशी हिरिहिरीने सगळ्या जगभर जाईल. खरोखर धन्यवाद सर्व इथे सहभागी झालेल्या अनेक घटकांचं. अभिनंदन पेलवान, अभिनंदन जय म्हात्रे. आपली निवड आंतरविभागीय स्पर्धेसाठी ठाणे विभागातर्फे झालेली आहे. पंच धन्यवाद. सूर्यराव सर थकले का? नाही, माझं दुसरं काम होतं, ऑफिसला येऊन गेलो, ऑफिसला गेलो. चॅम्पियनशिप करायला नानाला बसा, नाना 2 मिनिटं तुम्ही बसा, पटापट तुम्ही ओढाल, अनुभवी माणसं बसा. आणि आता कोणी असेल तर फ्रेश काय चहा वगैरे पाहिजे करा ना, बाहेरून काही सांगायचं का? पंचांसाठी पंचांना एकत्र घ्या सगळ्यांना,
खूप छान कामगिरी केली आहे. दिवसभर थकले चांगले चेहरे बोलतात सगळ्यांचे. नाही नाही दुपारी गेलो मी. या स्पर्धेची जनरल चॅम्पियनशिप इथे घोषित होणार आहे. त्याच्यासाठी आमचे तांत्रिक पंच आणि एक अनुभवी असे आमच्या जिल्ह्याचे पंच, मुंबई विभागाचे पंच आणि मी खास करून सगळ्यांचे या सापार्डे उंबार्डे परिसरातील पहलवानांचे नाही नाही इंटरनॅशनल पंच आहेत तुम्ही. अहो आमचे भाग्य आहेत की या मॅटवर सर्व राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कोच शिवछत्रपती खेळाडू पुरस्कार विजेते या सगळ्यांचं खरोखर मनपूर्वक आम्ही धन्यवाद मानतो की ही स्पर्धा आपण किरण अरे 2 मिनिटं तर घे बोलतो त्याचा लाव. ते स्पर्धा होता तर ही एक जागा आपल्याला झाली. एवढा स्टेज घालायचा आहे. नाही नाही पण मस्त. मी चंदू सरांना तेच बोललो एक पहलवान शिकल्यावर सापडला उंबाड्यात कुस्त्या आणि तुम्ही दोन्ही पहलवानांनी सक्सेस केल्या. तुमचा तुमचा पाठबळ पाहिजे आणि तुमचा पाठबळ पाहिजे सर. आणि अजून आहे ना मी कशी डरकाली फोडतो आता कोणाला घाबरत नाही तर पण डरकाली फोडायला. नाही नाही वाजिनीचं दूध पाचायला शिकव ना तयार करणार. अरे दादा शक्य होतं का सापडलं मला सांगितलं ना दिनेश तले मुता कॉलेज मी देऊन टाक पुरी करू आपण आहे का गॉडबड गोंधळ कोणी करेल का तुम्ही असते हा माईक युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई ठाणे झोन कॉम्पिटिशन आज मुथा कॉलेज येथे संपन्न झालेली आहे आणि या स्पर्धेसाठी लाभलेले पंच आणि इतर सर्व शिक्षकवृंद मुथा कॉलेज मॅनेजमेंट यांनी खरोखर अतिशय उत्कृष्टरित्या असं आम्हाला मैदान आणि हे सर्व
उपलब्ध करून दिलं त्याबद्दल आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पंच लाभले. कुठल्याही निर्णयावर बोट ठेवायला जागा नाही असे निर्णय दिले, त्यामुळे या स्पर्धेसाठी त्यांनी बहुमूल्य असं काम केलं म्हणून या सर्वांचे या मुथा कॉलेज व्यवस्थापनातर्फे हार्दिक हार्दिक धन्यवाद.
असाच उत्साह आणि तुमचं सहकार्य प्रत्येक स्पर्धेला लाभो ही इच्छा. यानंतर प्रथम चॅम्पियनशिप जी आहे जीपीपी कॉलेज गजानन पांडुरंग पाटील कॉलेज. खालती उतरा. जीपीपी कॉलेजच्या सर्व खेळाडूंचं आणि त्यांच्या संघ नायकांचं पंचांचं सगळ्यांचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन. जय. प्रथम चॅम्पियनशिप पारितोषिक जीपीपी कॉलेज गजानन पांडुरंग पाटील कॉलेज. ताळ्या. वरुण हो.